अरे काय चाले भाऊ, आता चालतो काय करतो तमाशाला आमदा? नको बाबा, ते चाय जात ये वरून थेंब पडा ना ये वय ना काय शेती दांदा पाणी नाही पाऊस नाही काय करायचं येडेवानी? इकडे तिकडे बसायचं बुड्या मारीत. पाच सहा दिवस पण कुठे घालता काय नजरच नाही पडला तू? काय करतो घरी? माझ्या नाही हाजी काही काम नाही धंदा नाही म्हणलं चला जाऊ आता मजा करायला. दोन तीन नको तो करा पण गेलोच आहे, तू काय दिसलाच नाही मला. काय आता आपण मस्त बाकी विंटो फिरतो मजा करायची गाव पणा करता करायचंय आपल्याला. तीन वर्ष झाले बायकोचं मा भांडण चालू भाऊ सारखं कायच करतो? याला विचारलं म्हणलं काय दिसलं का म्हणे काय पाच हजार पण दिसलाच नाही. बायकोचं आपल्याला फारकेच घ्यायची भाऊ, बायकोचं आपलं भांडण चाललं ते बायको आपल्या काय नांदवायची नाही. तुम्ही सध्या नार का नाही मारा? नाही नाही तू आयचे ते नवरा बायकोच्या आम्ही काल बोलू म्हणजे काढून आण उद्या परत. अरे मला पटत नव्हती, मला पटत नव्हती बळदाटी तुम्ही चार जण मला बळच लग्न लावायला लावलं. नाही नाही कर लग्न नाही नाही तो तुला विचारलो तू म्हण मग चांगली म्हण मी तिला पोरसोर वाहणार नाही मला तेव्हा दिसत होतो पण तू म्हणून होईल माहिती पाहिजे. आता पोरसोर तीन वर्ष झाले कवर दम काढायचं मग त्याचा एखादा बाहेर सुरुवात केली काहीतरी बोललं लटकाव कुठं तरी. अरे तर बाहेरचं काय उपयोग असं काय बोलत होतो याड्याने काय करायला पाहिजे तुमच्या बांधण्याचे त्याने त्याला बांधलं कारण जी. अरे बायको जर मी म्हणतो आपल्याकडे लक्ष देत नाही तर आपण कशाला ठेवायची बरोबर आहे की नाही? आता भाई तुमचा घरचा विषय बाबा तिकडे आपल्या काय बोलतो काय बाबा नाना बोलतील आणि आपल्याला तर तमाशाला तुलाच कळालं त्यावेळेस तू ओळखायची आता मग तुम्हाला बायको आवडत नाही बायको मला पास नाही ती पण मग बळदाटी केली तुम्ही काय बोला एवढं काय तिला घाबरत या तू कशाला इडं आली? आता मी बसलो होतो चार माणसांमध्ये झाले का गाराने करून तुमच्या चार माणसांमध्ये माझे मग तुला माहिती ना मी तीन वर्ष झाले बाहेर राहतो तू कशाला इडं आली? चार माणसं मला उठून द्यायचं का माणसांमधून? तुम्हाला नाही उठवते त्या माणसांना उठवते म्हणजे गाराने कमी होतील माझे जरा. काय गाराने कमी? काय गाराने कमी? काय फक्त यायचं नव्हतं या घरामध्ये दिलं माझ्या बापानी इथं लग्न लावून काय तर म्हणे इस्टेट बघितली इस्टेट लई इस्टेट भरपूर आहे मला काय पाहिजे सांग तुला काय कमी पडलं? काय कमी पडलं काय तुम्हीच कमी पडू राहिले मला बाकी काय कमी पडणार आहे? आता तुला मी तीन वर्षापासून तुला माहिती नाही मी लग्न केल्यापासून घरात राहत नाही. अत्यस्त प्रॉब्लेम आहे की तुम्ही घरात राहत नाही का पोळा बाळा नकोय का तुम्हाला? माझं आता मला तुला माहिती होतं मी कुठं जातो काय येतो तुला आधी सांगितलं होतं मी लग्नाच्या आधी. तिथंच चुकी झाली की पहिलेच बापाला सांगितलं असतं की तुम्ही कसे तर माझं लग्न तरी नसतं झालं. इथं लग्न झालं असतं पण तुला माहित होतं मी कसा आहे काय आहे तुला सांगितलं होतं मी. हो समजा माहिती आहे तुम्ही कसे तुम्ही काय आहे समजा माहिती आहे मला माहिती होतं. तुम्ही कशाला आली चार माणसं आहेत म्हणजे माझी विजत घालवायला आली की उठून द्यायच होतं मला इकडून. हो तुम्हाला नाही उठवलं त्या माणसांना हकलायला आली होती मी. ते माणसं कशाला काढून द्यायची? कशाला काढून द्यायची म्हणजे माझ्या घरासमोर बसलो दारू प्यायची होती बसलो तर बोललो चार जण बसा उठावतो तू आली लगेच मागून ते माणसं उठून गेले लगेच. आव जरास बायकोकडे बी लक्ष द्यावं माणसानी. अगं माझं मस्त तुझ्यावर लक्ष आहे बोल. येऊन जाऊन येऊन जाऊन येऊन जाऊन माणसं माणसं दारू माणसं दारू माणसं आणि त्या बायका याच्या व्यतिरिक्त कोणत्या बायका लक्ष तू निश्चित कुठे आहे हे सांगा आधी मला. काल रात्रीपासून मी तमाशाला गेलो होतो. कोणा सांगा गेलते तुम्ही? तुझीच बहीण होती राणी. माझी बहीण? मग तुझीच बहीण. तुमच्या जिभेला काही हाड आहे का नाही? माझ्या बहिणीचं नाव काम करताय. संघ लग्न केलं मग ती तुझीच बहीण म्हणायचं ना. माझ्या संघ लग्न केलं तर साऱ्या जगाचं काय पोरी माझ्या बहिणी होऊन जातील का? बहिणीच म्हणायच्या त्या तुझ्या. आव पण घरात एक बायको तरुण ताठी असताना तुम्ही कशाला दुसऱ्या बायकांकडे तोंड मारत फिरताय? अगं तीन वर्ष झाले पोर स्वर वाईना म्हणून मला दुसऱ्या बायक पावा लागलं. तीन वर्षापासून घरात तरी आहे का तुम्ही? मग कुठे घराच्या बाहेर राहतो का? आणि तुमच्या दमनी तर माझं नाव नका बदनाम करू. ये म्हाताऱ्याशी म्हणजे कसं काय माझ्या दमना तर म्हणून तुझ्या संग लग्न केलं का मी? तेच ना म्हाताऱ्याशी लग्न लावून दिलं माझ्या बापानी फक्त इस्टेट बघितली आणि हुंडा दिला बक्कळ हुंडा दिला म्हणून करून घेतलं. हुंड्याला कोणी म्हणते तुझ्या बापानी बिगा भर जमीन उपर माझ्या संग लग्न लावलं ही बात खरी पण मग तू लग्न लावले तुला कळालं ना हा मला तुमच्यापासून फारकत देऊन द्या एकदाच मला मोकळं करून द्या. फारकत द्यायला तुझ्या बापाला बोलून घे माझा झालेला खर्च भरून घे फारकत घे. आता ते बी माझ्याच बापानी करावं का? तू फारकत मागत का? मी फारकत मागवतो. फारकत कोण मागत? तू ठरव तू तुझ्या बापाला बोलो. म्हणजे आपलीच कुलाडी आपल्याच पायावर मारण्यासारखं झालं आता हे. अगं कशाला भांडती चार चौघांमध्ये आपली इज्जत घालवी ती? मी चार चौघांमध्ये नाही भांडते माझ्या अंगणात भांडती. तुझ्या अंगणात भांडत हे चार चौघ उभे राहून ऐकत आपली इज्जत जाती काही आहे का नाही तुला? मग तुम्हाला कळलं पाहिजे ना रात्रीला घरी नव्हतं यायचं का तुम्ही? मग रात्री एकच रात्री बाहेर गेलो ना. एकच रात्री बाहेर गेले मग काल तमाशाला गेलो नाही तू लगेच आली वाटवाट वाटवाट करायला लागली. वाटवाट वाटवाट मी तुम्हाला पहिलेच सांगते तुम्हाला जर माझ्या संघ राहायचं नसेल मला फारकत देऊन मला मोकळं करा. आणि माझा बाप एक रुपये देणार नाही माझा बाप देऊन देऊन पूर्ण नंगा झाला आता. येड्यावाणी करू नको मी तुला सोडणार नाही तू घाबरू नको तुला मी सांभाळणार आहे पण तू लगेच माणसांमध्ये भांडायला कशाला येते? वा कशाला भांडायला येते? वा वा वा
ले छान बोलला, मला सोडणार नाही तुम्ही, मला सोडू नका, पण बाहेर चार बायकांना घरात घेऊन या. चार बाया आणल्या का तुझ्या घरात? तुला कसं काय माहिती? तुला कोणी लावती लावली? तुझ्या कोणी सांगितलं? काल रात्रीला तुम्ही कोणच्या बाई संग होते? मी कोणच्या बाई संग राहू? तुला काय करायचंय? घरातली बायको सोडायची? एवढी तरुण ताठी पोरगी करून आणली त्याचं काही नाही. आणि कोणत्या त्या म्हाताऱ्या बायकांना घेऊन फिरताय? आता कोण म्हातारी आहे? तुला सारखी सळे नवतरण्याची नवतरण्या म्हणजे अजून वरती तोंड करून सांगायचं तुझ्यासारख्या नवतरण्यास घेऊन म्हातारी कशाला येईल? तुझ्यासारखीच नवतरण्या राहतील माझ्या संग. एक दिवस दाखवायचे बाकी ठेवले होते का देवा तुम्हाला? याच्या पेक्षा मला मारून तरी टाकला असत रे. काय परमेश्वरा, ही चंदळी मावा नशिबात घातली रे तू परमेश्वरा. काय ही चंदळी माझ्या नशिबात घातली? बस बस, म्हणजे मी बोलली माझ्या देवाशी की तुम्ही बोललेच पाहिजे. तुझा देव माझा देव वाटेल का? तुमचा देव माझा देव वाटेल म्हणूनच ही परिस्थिती आलेली. आपला देव वाटेल, आपला देव दोघायचा एकच आहे. मी तुम्हाला सांगते, एक तर मला भारकत द्या, एक तर तुम्ही त्या बायांकडे जा, दोघांपैकी एक काहीतरी गोष्ट करा. भारकत देणार नाही तुला मी, नांदवणार तुला मी, नांदवणार. तू फारकत कशाला मांगती माझ्याकडे? कशाला मांगती म्हणजे? तुला काय कमी पडलं? काय कमी पडलं? तुला घरात खायला काही नाही? नुसत्या चोराच्या उलट्या बोंबा. याच्या व्यतिरिक्त माझ्या खायला काही कमी का? सांग घरात काय कमी? अव खायला प्यायला सोडलं ना तर बाकीच्या बी गोष्ट लागतात बाई माणसाला. बाकीच्या गोष्टी मांडती का तू? असं सांगायचं ना. हो हो, आता मला लक्षात आलं. मग 3 वर्ष झाली तू कशी काय राहिली? अव 3 वर्षापासून. 3 वर्षात का नाही भांडली? कमी कशा करता भांडायची तुम्ही सांग. तू आज कशी काय आली माणसात भांडायला? मला सांग आज कस काय आली म्हणजे? आता हे गोष्ट काय सगळ्या गावाला काय डिंग पेटू पेटू सांगायच्या कम्या? नाही तू सांगत नाही, पण तू आज कशी माणसात बैठक बसल्या? तू आज आली भांडा मग घरात घेऊन मला सांगायचं नवऱ्याला कमी याच्यावरून भांडते. मी तुम्हाला पहिलेच सांगते, मला तुमच्याशी ना तोंडाला तोंड लावण्यामध्ये काहीच इंटरेस्ट राहिलेला नाहीये. तुझ्या बापाला उद्या बोलून घे, तुझ्या भावाला बोलव, फारकतीची तयारी कर. जमणार नाही. झालं का? बोला. झालं का? फारकतीला बोलव, तुझा भाऊ बोलव, तुझा वडील बोलव. स्टेट आणि जितका भी पैसा दिलाय ना माझ्या बापानी तेवढा सगळा परत करायचा. तू करायचा फारकत? तू मागू राहिली फारकत? मी मागू राहिलो? तू तुझ्या बापाला त्यांना बोलव, झालेला खर्च माझा भरून दे. तुमचा काय खर्च झालं? लग्नाला साधं तुम्हाला जेवणाचा भी खर्च करता आला नाही. आणि वरून बोलू रा, अहो त्या कार्यालय पासून तुमच्या घरापर्यंत आणायला सुद्धा माझ्या बापाची गाडी होती, तुमची गाडी नव्हती. तुला कोणी पसंत करीत नव्हतं, मला येड्याला सांगितलं लय चांगली पोर आहे म्हणून पसंत मी केलं तुला. घ्या आता, मला कोणी पसंत करत नव्हतं. तुला 10 लोक पाहून गेले सांगायचे पोर पास नाही. अव 10 बघून गेले अजून 20 बघून गेले असते, पण कोणी ना कोणी ना तरुण ताटा चांगला भेटला असा. मला सांगितलं माझी लय सोन्यासारखी पोर आहे म्हणून ही बायको कर म्हणून मी म्हणलं बरी बस सोन्यासारखी म्हणून केली. नाही का मी सोन्यासारखी? काय लग्न झालं झालं तर गुलू गुलू चालायचं. तुझ्यासारखी सुंदर पोरगी माझ्या आयुष्यात कधी आलीच नाही. एवढं मी काळी पोर पाहिलीच नाही. मी एवढा सोन्यासारखा नवरा मी कसा तू काळीबाई घेऊन येऊ? मी तू सांग बरं, चार झालं आता मला काळी बोललं. तू एवढी काळी जर बाई ढेकळत पडली तर गावसाना मला तू तेव्हा रात्रीची कुठे बात हिंडू तुला? मी तुम्हाला सांगते, जर मी तुम्हाला पसंत नसेल तर मला आहे ना डिवोर्स देऊन द्या. ते डिवोर्स दिलं एकदाच मी माझ्या बापाच्या घरी निघून जाईल. तुम्ही तुमच्या वाटेला बापाला भावाला बोलवून घे, फारकतीची तयारी कधी करती बोल. त्या बी आता मीच करू. मग आता तू फारकत मांगती? तुझ्या बापाने लग्न माझ्या संग बळजाटीने लावून दिलं, बसलोय आता. तू बाई किती चांगली होती मला माहिती होती. एवढी गोरी गोमटी पोरगी होती मी, तुमच्या घरी येऊन अशी काळी कुडी होऊन गेली. तुझ्या बापाच्या घरी कटत नव्हती म्हणून तुझ्या बापाने मला बळजगाड्यात मांडली. मी एवढी गोरी गोमटी होती ना की कोणाच्या बी याच्यात एवढी काळी जरत पोर त्या टायमाला पाहिली म्हणलं बरी दिसते. ती बर लाईट लावून पाहत होतो, ट्यूबलाईट होती तुझ्या घरामध्ये, पाहिली बरी दिसली म्हणलं बरी वाटतं. हो ना, लग्न लावून आलो. फोकस लग्न लावणार, लग्न लावून आलो पाहत सगळे लोक म्हणाय लागले म्हणे कुठून आणणार जनावर. म्हणलं बाबा काय करते आता ही बायको दिली दिली याड्याकडे घेतली सांभाळली झालं आता जनावर पण झाली कमी. माझं काय लोक विचारायला लागले मला. ते लोक बॉम्बा मारू राहिले तिथं बघा जरा गावातला आवाज येऊ राहिला. एवढं भांडतात तुम्ही माझ्याशी दिवसभर. अगं दिवसभर कशी भांडू सांग बरं तू? तू आली भांडायला मी 4 चौघात बसायला आलो, तू आली लगेच भांडायला. कुठे गेले ते कुठे गेले माहिती? मी बाहेर गेलो होतो. मी काय तुमच्याशी भांडायला आली नव्हती, पण मी बाहेर गेलो तुला माहिती ना. तुम्ही रातपासून घरी आलेल्या नव्हत्या म्हणून मी तुम्हाला नीट बोलायला आलती. तुम्ही तुमच्या मित्रांकडे माझ्या गाराने करत होते तिथं माझं डोकं फिरलं. मित्र विचारत होते मला तुझी बायको आली म्हणून भांडकुजळ आली म्हणून उठ उठ म्हणलो. अरे तुम्ही उठा, मला काय उठायचं काय? मी म्हणलं तिच्या संग मी लग्न लावले काय उठायचं का? म्हणजे आता मित्रांमध्ये मी भांडकुजळ झाली. मग त्यांना सांगितलं म्हणून ते म्हणून भाऊ बायको आली तुम्ही म्हणलं भांडकुजळ आली उठा उठा तुम्ही ती भांडायला आली म्हणलं उठा. तू माझ्या प्रत्येक मित्रासंग तू भांडती एकच वस्तू तू चांगला ठेवला नाही माझा. बोल कोणच्या मित्रासंग भांडली नाही तू? मग का न
नको भांडू मी त्यांच्याशी. तुमच्याकडे पैसा नसताना त्यांची दारू ते तुम्हाला पाजतात. पैसे नसेल कोणी दारू पाजित का? मग त्यांच्याकडे जण पैसा आहे, त्यांच्या याला जण खाज आहे, तुमच्या याच्यात खाज नाही ना, म्हणून तुम्ही त्यांना जाऊन चिटकता. आपण चिटकतीच नाही, ते होऊन येते. आपल्याला म्हणते चला भाऊ पैलवानी बसा, बसतो. ते म्हणते घ्यायची, मी म्हणतो घ्यायची. बस भाऊ पैलवानला बघितलं आणि लोक तर चालतच सुटले. मला चला म्हणे करा माझी आज तुझे तुला पाहिलं ते म्हणा अरे आली भांडकुळ झाली, आली म्हणलं जाऊ दे भूक जाऊ दे आली भांडकुळ. मग काय करावं, डोकं दुखायला लागून गेलं माझं. एवढं तर मला समजलंय की तुमच्याशी स्वयंपाक पाणी काय केलं, तू घरी गेली स्वयंपाक पाणी काय केलं, जेवायचंय मला. मी बोलू राहिली, मला बोलू द्या, समजलं का? तुमच्याशी बोलून माझं काही तर्क निघणार नाही. तू स्वयंपाक काय केलं एवढं सांग, मला जेवायचंय. आता फारकत द्यायची आणि मगच माझ्या घरात पाय ठेवायचं का? तुमच्या बापांनी दिलेलं आहे, माझ्या बापाचं येते. तुझ्या बापाचं घर होतं का माझ्या बापाचं घर? माझ्या बापाचं घर होतं. तुझ्या बापाचं घर होतं का माझं घर होतं? पैका माझ्या बापाने दिला या घराला, तुम्ही नाही दिलाय, तुम्ही तिकडे जा. येड्यापणा करू नको, आपल्या आपल्या घरी चाल. पाहू आपण समजून उमजून घेऊ दोघे जण काय ते. चाल आता बरे समजून उमजून घेऊ. गोमिल गुडगोम्यात आलं. अगं जाऊ द्या, आता राहत दोन दिवस होते भांडण त्यानं घ्यावा सांभाळून नवऱ्याला. घराच्या बाहेर निघ म्हंटल तर लगेच आलं लाईनीवरती. असं येड्यावानी करू नये, आपला राग तर थोडा.